सभी ने मनाया शिवसेना उप विभाग प्रमुख महेंद्र नागटे का जन्मदिन। चेंबूर लाल डोगर की जनता ने काटा केक। मुंबई चेंबूर के लाल डोगर इलाके के बच्चे और बड़े सभी के बीच जबरदस्त लोकप्रिय शिवसेना उप विभाग प्रमुख महेंद्र नागटे के जन्मदिन पर बस्ती के बीचों बीच यहाँ के रहवासियों ने देर रात तक केक काटकर और पुष्प गुच्छ देकर उनका बर्थडे मनाया। देखो कैसा होता है, हर एक महिला लोग के लिए उनके तरफ से बहन माँ यही बोल के शब्द उनके मुँह से निकलता है। तो आज हमारा उम्र उनसे काफ़ी छोटा है, फिर भी वो मुझे सिस्टर बोल के ही बुलाते, वो बहुत अच्छा लगता है। क्योंकि तो इम्प्रेशन इंसान का यही होता है कि अपनापन, वो अपनापन उनके पास दिखाई देता है, उसके लिए हम ज्ञान तक आते हैं। थैंक यू। आमचा मोठा भाऊ, आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत, पण काम करण्याची त्यांची पद्धत आणि जे काय आज आम्हाला प्रेम दिले त्यांनी आम्ही कधीही विसरू शकणार नाही। आज मी 155 होती शाखा प्रमुख, आता मी 154 गेले, पण तेवढंच प्रेम, तेवढीच जातीनी चौकशी, वारंवार काही दिसलीस नाही, काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे ही जी एक आपल्या कुटुंबामध्ये एक चौकशी असते ती कायमस्वरूपी करतात। आणि माझीच अशी नाही, इतर महिलांची पण त्यांची चौकशी असते। आणि असं आमच्या बहिणींचं मोठ्या ताईंचं म्हणा सगळ्यांचं प्रेम दोघा उभय त्यांना असंच लाभो, आणि ही जोडी अगदी कायमस्वरूपी भरभरून येऊ दे। आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे, येणाऱ्या महानगरपालिकेला आम्हाला चांगला कौल मिळू दे, हीच अपेक्षा। जय हिंद, जय महाराज। मी जवळजवळ 5-6 वर्षानंतर मुंबईमध्ये वाढदिवस साजरा करतो आहे। मी ॲक्च्युली मुंबईमध्ये वाढदिवसाला थांबत नाही, लोकांचं प्रेम आहे हे मला पण माहिती आहे, पण गेली 5-6 वर्ष मी मुंबईमध्ये थांबत नाही। पण योगायोगाने यावर्षी अशी गंमत झाली की माझ्या मिसेसचा वाढदिवस 13 जुलै, 13 जुलैला आमच्या इथे स्वामी समर्थांच्या मठाची बांधणी करायची म्हणून चर्चा चालू असतानाच प्रकाशभाऊ फातर्फेकर आमच्या इथे आले आणि त्यांनी काही गोष्टीची सूचना दिली की ठीक आहे, मग स्वामी समर्थांचा मठ बांधायचा आहे तर मग आपण बांधूया इथे स्वामी समर्थांचा मठ। आणि तो औचित्य साधून त्यांनी बोलताना बोलून गेले आणि काही झालं मला तर नाही माहिती की त्यांच्या मिसेसच्या वाढदिवसाला मठाच्या तयारीला सुरुवात झाली आणि माझ्या वाढदिवसाला मठाची पूर्ण बांधणी होऊन स्वामी समर्थांची स्थापना झाली। स्वामी समर्थांची स्थापना नुसती नाही झाली तर योगायोगाने त्या लोकांनी जी तारीख पकडली त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की आगमनाची तारीख 4 तारीख पकडली, स्थापनेची तारीख 7 तारीख पकडली। काल दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीचं औचित्य साधून त्या लोकांनी स्थापना केली आणि योगायोगाने आज 8 तारीख आहे आणि माझा वाढदिवस, आणि त्या दिवशी त्या लोकांनी भंडारा ठेवला आणि मला थांबावं लागलं। म्हणजे परमेश्वराच्या पुढ्यात सुद्धा मी पुढे जाऊ शकलो नाही की या लोकांच्या पण पुढे जाऊ शकलो नाही आणि त्या परमेश्वराने पण अड घातली की यावर्षी तू इथे थांब, आणि त्या लोकांच्या सर्वांच्या आग्रहाखातर यावर्षी मी थांबलो, पण त्या परमेश्वराच्या खरोखर आम्हाला कुठेतरी थोडीशी सेवा करायला मौका भेटला। आमच्या विभागातील सर्व लालडोंगर चेंबूर विधानसभेतील, मी चेंबूर विधानसभा बोलले, लालडोंगर तर आहेच, लालडोंगर समर्थनगर दत्तनगर साईनगर सुभाषचंद्र बोस नगर असेल, अल्टाविस्टा असेल, आमचा इथला संपूर्णच विभाग, समतानगर असेल, लष्कर मित्र मंडळ असेल, बालसेवा मित्र असेल, बाल शिवाजी मित्र मंडळ असेल, नवनाथवाडी असेल, असे खूप चिखलवाडी असेल, असे खूप नगर आहेत की आजचा वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वजण आज भेटायला आले। खरोखर काल रात्रीपासून मला वाटतं 11 वाजल्यापासून मी केक कापायचाच कार्यक्रम करतोय, त्याच्या व्यतिरिक्त मला कार्यक्रम माहीत नाही आहे। मी परमेश्वराला प्रार्थना करेल की देवा, हा जो आम्ही कुटुंब संपूर्ण एकत्र केलेला आहे त्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये, तो कुटुंब आमचा कायमस्वरूपी अखंड राहावा। आज माझ्या आया बहिणी आहेत, मित्रमंडळी आहेत, भाऊबंड आहेत, माझं सर्व भाऊबंड आणि कुटुंब म्हणजे माझी एकट्याची घरातली फॅमिली नाही, तर हा जो आमचा आहे हा संपूर्ण प्रपंच आहे आणि मी एक भाग्यवान समजतो की ह्या प्रपंचामध्ये एक मला थोडंसं मोठं स्थान दिलं जातं
अग खरोखर मी त्या माझ्या आई बहिणींचा ऋणी आहे की त्या लोकांनी आज मला जो मोठा भाऊ म्हणून मला मान देतात त्याबद्दल मी खरोखर त्यांना धन्यवाद देईल आणि परमेश्वराला सांगेल की या आमच्या कुटुंबाला देवा कोणाचीही नजर लागता कामा नये, हा कुटुंब आमचा कायमस्वरूपी असंच अखंड राहू दे, सर्व सुखांनी समृद्धीने आमचा कुटुंब जो आहे तो सर्व सुखांनी समृद्धीने आनंदाने भरभराटीने आरोग्यदायी धनसंपत्ती येईल असा सोन्याचा सोनेरी आमचं संपूर्ण कुटुंब राहील हीच देवाच्या मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वामी समर्थ. नाटे साहेब आगे बढ़ो. अरे बाप रे.